नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे यवनाशच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहोत अहवाल आणि निर्देशांक. मागच्या 1 ते 1.5 वर्षातल्या ज्या काही चालू घडामोडी आहे रिलेटेड, कोणते अहवाल तिथे प्रदर्शित झाले आहे, कोणते निर्देशांक आहे, त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर इथे बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम मानव विकास निर्देशांक 2021, ठीक आहे, कोण जाहीर करतं? संयुक्त राष्ट्र विकास कार्य, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. शीर्षक काय? अनिश्चित काळ, अस्थिर जीवन, बदलत्या जगात आपले भविष्य घडवणे. मानव विकास निर्देशांक 2021 मध्ये एकूण 191 देशांमध्ये भारत 132 व्या क्रमांकावर आहे. भारताचा एचडीआय स्कोर किती आहे? 0.633 असा असून भारताचा मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये समावेश आहे. ठीक आहे, भारताचे शेजारील जे राष्ट्र आहे त्यांचा काय रँकिंग आहे ते बघूया. श्रीलंकेचं 73, चीनचं 79 व बांगलादेशचं 129, भूतान 127, पाकिस्तान 161, नेपाळ 143 आणि म्यानमार 149. ठीक आहे, पुणे मानव विकास निर्देशांक 2021 पब्लिश कोण करतं? यूएनडीपी. ठीक आहे, यूएनडीपी, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2021-22. त्यानंतर त्याचे आयाम बघूया. दीर्घ व निरोगी जीवन, ज्ञान, सभ्य राहणीमान. निर्देशक काय आहे? जन्माच्या वेळी आयुर्मान, शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे, दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न. त्यानंतर एचडीआय बद्दल थोडी माहिती घेऊया. पहिल्यांदा कधी जाहीर करण्यात आला? 1990 मध्ये जाहीर करण्यात आला. प्रेरणा कोणाकडून मिळाली? मेहबूब उल हक पाकिस्तान आणि अमर्त्य सेन भारत. ठीक आहे, एचडीआयचे जनक मेहबूब उल हक यांना म्हणतात. ठीक आहे, एचडीआय काढण्यासाठी 3 आयाम आणि 4 निर्देशक वापरतात. ठीक आहे, हे इथे आहे 3 आयाम आणि 4 निर्देशक, लक्षात ठेवा. त्यानंतर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2022, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 2022. जाहीर संयुक्त राष्ट्राचा विकास कार्यक्रम ऑक्सफर्ड गरिबी आणि मानव विकास उपक्रम. ठीक आहे, म्हणजे कोण जाहीर करतं? संयुक्त राष्ट्राचा विकास कार्यक्रम ऑक्सफर्ड गरिबी आणि मानव विकास उपक्रम. 2010 मध्ये पहिल्यांदा हा निर्देशांक जाहीर करण्यात आला. याचे आयाम कोणते आहे? आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. निर्देशक काय आहे? पोषण व बालमृत्यू, शालेय शिक्षणाची वर्षे, शाळेतील उपस्थिती. राहणीमानाच्या बाबतीत स्वयंपाक इंधन, स्वच्छता, पेयजल, विद्युत, घर आणि मालमत्ता. ठीक आहे, कोणता इंडेक्स आहे? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. त्यानंतर 2022 निर्देशांकातील ठळक मुद्दे कोणते कोणते आहे? भारतात 2005-6 ते 2019-21 काळात सुमारे 41.50 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले. भारताने दारिद्र्य कमी करण्यासाठी ऐतिहासिक कामगिरी केल्याने 2030 पर्यंत दारिद्र्यातून जगातील निम्म्या नागरिकांना बाहेर काढण्याचं शाश्वत विकासाचे इतिहास घडणे शक्य असल्याचा संयुक्त राष्ट्राचा दावा आहे. ठीक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. त्यानंतर 4.2% नागरिक तीव्र दारिद्र्यात आहे. झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशाची दारिद्र्य निर्मूलन राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली कामगिरी. गोव्यात एमपीआय निर्देशांकात सर्वाधिक घट तिथे पाहण्यात आलेली आहे. त्यानंतर जागतिक बुक निर्देशांक 2022 आता जाहीर कोण करतं? कन्सर्न वर्ल्ड वाइड आणि वेल्ट हंगर लाईफ. ठीक आहे, वर्ल्ड हंगर लाईफ पूर्वी आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेद्वारे जाहीर केला जात होता. या वर्षीची या निर्देशांकाची ही 17वी आवृत्ती आहे. ठीक आहे, जीएचआय गुणांची गणना भुकेची तीव्रता दर्शवणाऱ्या 0 ते 100 पॉईंटच्या मोजपट्टीवर केली जाते. देशांना त्यांच्या गुणांच्या आधारावर भुकेच्या 5 श्रेणीमध्ये विभागले गेले आहेत. कमी, मध्यम, गंभीर, धोक्याचा इशारा, अतिधोक्याचा इशारा. आता भारताचं जर एकंदरीत बघितलं, भारताचा स्कोअर किती आहे? 29.1. ठीक आहे, त्याच्यामध्ये कमी काय आहे? इक्वल टू ऑर लेस दॅन 9.9. मध्यम काय? 10 to 19.9. गंभीर काय? 30 ते 34.9. भयानक काय? 35 ते 49.9. अत्यंत भयानक किती आहे? 150. ठीक आहे, जाहीर कोण करतं? जाहीर बुक निर्देशांक कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्ट हंगर ही लाईफ. त्यानंतर मापदंड काय आणि निर्देशक काय ते इथे बघूया. बालमृत्यू दर, 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यू दर. बालकांमधील कुपोषण, 5 वर्षाखालील मुलाच्या उंचीच्या तुलनेत कमी वजन. 5 वर्षाखालील मुलांची वयाच्या तुलनेत कमी उंची. अपुरा अन्न पुरवठा, अपर्याप्त उष्मांक असलेल्या सर्व वयोगटातील लोकसंख्येचा वाटा. त्यानंतर निष्कर्ष काय आहे? 121 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 107वा क्रमांक आहे. भारताचे गुण 29.1 असून भारताचा समावेश गंभीर उपासमार असलेल्या देशांमध्ये आहे. शेजारील देशांची परिस्थिती काय आहे ते बघूया. पाकिस्तान हा 99 क्रमांकावर आहे. श्रीलंका 64व्या, बांगलादेश 84व्या, नेपाळ 81व्या आणि म्यानमार 71व्या. ठीक आहे, त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2022. सर्वेक्षणाचा मुख्य विषय आझादी ऍट 75 हा होता. इंदूर शहराने सलग 6व्या देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान पटकावला. सूरतने सलग 3र्या वर्षी दुसरे स्थान पटकावले. 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि पुणे या 2 शहरांचा समावेश आहे. त्यानंतर सर्वात स्वच्छ शहरे, लोकसंख्या 1 लाख+, याच्यामध्ये इंदोर मध्य प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर सुरत गुजरात, तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई महाराष्ट्र. सर्वात स्वच्छ शहरे, लोकसंख्या 1 लाखापेक्षा कमी, पाचगणी महाराष्ट्र, पाटण छत्तीसगड, कराड महाराष्ट्र. सर्वात स्वच्छ राज्य शहरी स्वराज्य संस्थेमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र. सर्वात स्वच्छ राज्य शहरी स्वराज्य संस्था त्रिपुरा, झारखंड आणि उत्तराखंड. त्यानंतर नागरिक अभिप्राय श्रेणीमध्ये भुवनेश्वर महानगरपालिकेचा देशातील सर्वोत्कृष्ट राजधानी म्हणून सन्मानित करण्यात आले. कॅन्टोनमेंट बोर्डात महाराष्ट्रातील देवळालीला सर्वात स्वच्छ घोषित करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये तेलंगणा अव्वल आहे. तेलंगणाने मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. हरियाणा 2र्या, तामिळनाडू 3र्या क्रमांकावर आहे. त्यानंतर राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी
आराखडा नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क केंद्रीय शिक्षण कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 15 जुलै 2022 रोजी इंडिया रँकिंग 2022 आराखडा जाहीर केला. एनआयआरएफ बद्दल सुरुवात कधी झाली 2015 मध्ये किती आवृत्ती होती 7वी. जाहीर करणारे मंत्रालय हे शिक्षण मंत्रालय होते. देशातील उच्च शैक्षणिक संस्थांना क्रमवारी देण्याचा भारत सरकारचा पहिलाच प्रयत्न आहे. त्यानंतर समग्र क्रमवारी बघूया कोणत्या कोणत्या संस्था आहे. पहिल्या क्रमांकावर आय आय टी मद्रास चेन्नईचा, दुसऱ्या क्रमांकावर आय आय एस सी बँगलोर, तिसऱ्या क्रमांकावर आय आय टी मुंबई. ठीक आहे. त्यानंतर विद्यापीठ क्रमवारी जर आपण बघितली तर पहिल्या क्रमांकावर भारतीय विज्ञान संस्था, दुसऱ्या क्रमांकावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, तिसऱ्या क्रमांकावर जामिया मिलिया इस्लामिया. त्यानंतर इंडिया टीबी रिपोर्ट 2022 महत्वपूर्ण. विद्यार्थी मित्रांनो अशा टॉपिकवर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये डेफिनेटली प्रश्न विचारला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी 24 मार्च 2022 रोजी जागतिक क्षयरोग दिन इंडिया टीबी रिपोर्ट 2022 पब्लिश केला. 2021 मध्ये भारतात क्षयरोगाच्या प्रकरणामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 19% वाढ झालेली आहे. थीम काय होती? कमिंग टुगेदर टू एंड टीबी ऑल टुगेदर. प्रमुख मुद्दे काय होते? सर्व प्रकारच्या क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण 11% वाढले. 83% नोंदणीकृत रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. भारतात 2021 मध्ये सर्व प्रकारच्या क्षयरोगाचे प्रमाण प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 312 होते. लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. निर्यात सज्जता निर्देशांक 2021, एक्सपोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स 2021. जाहीर करणारी संस्था कोणती आहे? नीती आयोग. सहकार्य कोणाचं आहे? इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटेटिव्हनेस. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुढील 4 मुख्य स्तंभावर आधारित क्रमवारी देण्यात आली. धोरण, व्यवसाय वातावरण, निर्यात वातावरण, निर्यात कामगिरी. किनारी राज्य कोणते कोणते आहे? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक. भूवेष्टित राज्य कोणते कोणते आहे? हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. हिमालयीन राज्यांचं बघूया. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा. केंद्रशासित प्रदेश किंवा शहर राज्यामध्ये दिल्ली, गोवा आणि जम्मू अँड काश्मीर. त्यानंतर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. कोण पब्लिश करतं? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी 5 मे 2022 रोजी गुजरातमधील वडोदरा येथे याची नवीनतम माहिती जारी केली. ठीक आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 4 आणि नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 दरम्यान एकूण प्रजनन दर 2.2 वरून 2.0 पर्यंत कमी झाला. प्रजनन दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असलेले राज्य कोणकोण आहे? बिहार 2.98, मेघालय 2.91, उत्तर प्रदेश 2.35, झारखंड 2.26, मणिपूर 2.67. संस्थात्मक प्रसूतीमध्ये वाढ. देशात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 89% वरून 89% पोहोचले आहे. ग्रामीण भागात 87% प्रसूती आरोग्य सुविधांमध्ये होतात तर शहरामध्ये हे प्रमाण 94% आहे. अल्पवयात लग्न. पश्चिम बंगालमध्ये 42% स्त्रिया लग्नाचे कायदेशीर वय गाठण्यापूर्वीच विवाह करतात. ही टक्केवारी सर्वात कमी असणाऱ्या प्रदेशांमध्ये लक्षद्वीप किती? 4% फक्त. त्यानंतर जागतिक लोकसंख्या संभावना 2022. 11 जुलै 2022 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाने जागतिक लोकसंख्या संभावना 2022 हा अहवाल जाहीर केला. आता अहवालातील प्रमुख मुद्दे काय ते बघूया. जागतिक लोकसंख्या 2030 मध्ये सुमारे 8.5 अब्ज, 2050 मध्ये 9.7 अब्ज होण्याची शक्यता आहे. म्हणजे 8.5 अब्जावरून जगाची लोकसंख्या 9.7 अब्जावर जाणार आहे. जागतिक लोकसंख्या 1950 पासून सर्वात कमी प्रमाणात वाढ झालेली आहे. 2020 मध्ये त्यात 1% घट झाली. 2023 मध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल. आणि आताची आकडेवारी आहे की भारताने चीनला मागे टाकलेला आहे आणि भारत सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश पूर्ण जगामध्ये बनलेला आहे. 2050 मध्ये भारताची लोकसंख्या 1.668 अब्ज असेल. 2050 पर्यंत सरासरी जागतिक आयुर्मान 72.2 असेल. 15 नोव्हेंबर 2022 रोजी फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे कन्येने जन्म घेतला आणि जगाच्या लोकसंख्येने 8 अब्जाचा पल्ला गाठला. त्यानंतर एनएफएसए साठी राज्य क्रमवारी निर्देशांक, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी 5 जुलै 2022 रोजी राज्यांच्या अन्न मंत्र्यांच्या परिषदेत एनएफएसए साठी राज्य क्रमवारी निर्देशांक 2022 जाहीर केला. 67% लोकसंख्येला अनुदानित दराने अन्नधान्य पुरवण्याच्या बाबतीत कायद्याच्या अंमलबजावणीबाबत राज्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणारा हा पहिलाच निर्देशांक आहे. फार महत्वपूर्ण आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीची टीपीडीएस अंमलबजावणी लक्षात घेऊन हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. सामान्य श्रेणीतील राज्यांचा क्रम बघूया. पहिला ओडिशा, दुसरा उत्तर प्रदेश, तिसरा आंध्र प्रदेश आणि 13व्या क्रमांकावर पुणे महाराष्ट्र आहे. त्यानंतर ईशान्य हिमालयीन राज्य व बेटे, त्याच्यामध्ये त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2023 थोडं बघूया आपण. उद्देश काय होता? अन्न आणि पौष्टिक सुरक्षा प्रदान करणे. व्याप्ती काय होती? शहरी लोकसंख्येच्या 50%, ग्रामीण लोकसंख्येच्या 75%. हक्क काय? 5 किलो प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजने अंतर्गत दरमहा प्रति कुटुंब 35 किलो धान्य तिथे देण्यात येणार आहे. तांदूळ किती रुपयाला? 3 रुपयाला. गहू 2 रुपयाला आणि भरड धान्य 1 रुपये प्रति किलो या दराने त्यांना अवेलेबल करून देणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना, ठीक आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम आणि मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत 6 महिने ते 14 वर्षे वयोगटातील मुले आणि गर्भवती महिला व स्तनदा माताविहित पोषण नियमानुसार अन्न मिळण्यास प्राप्त आहेत. गरोदर महिला आणि स्तनदा मातांनाही 6000 रुपयांचा मातृत्व लाभ त्याच्यात मिळणार आहे. त्यानंतर फॉर्च्यून ग्लोबल 500. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा 2022 फॉर्च्यून ग्लोबल 500 जागतिक कंपन्यांच्या यादीत समावेश झालेला आहे.
एलआयसीचा पहिल्यांदाच या आधी समावेश झाला असून 98व्या स्थानावर एलआयसी आहे. या आधीत सध्या 9 भारतीय कंपन्या आहेत, त्यात भारतीय खासगी कंपन्यांमध्ये रिलायन्स हा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर भारतीय पर्यटन सांख्यिकी 2022, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जागतिक पर्यटन दिनी 27 सप्टेंबर 2022 ला जागतिक पर्यटन दिन येतो, पर्यटन मंत्रालयाचा भारतीय पर्यटन सांख्यिकी हा अहवाल जाहीर केला. अहवालानुसार 2021-22 मध्ये देशांतर्गत पर्यटकांसाठी 10 सर्वात लोकप्रिय केंद्रे संरक्षित स्मारकांमध्ये ताजमहलचे पहिले स्थान पटकावले आहे. तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथील स्मारके 2021-22 मध्ये केंद्रीय संरक्षण स्मारकापैकी परदेशी पर्यटकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 कोण इश्यू करतं? जागतिक बौद्धिक संपदा संघटना. थीम काय आहे? व्हॉट इज द फ्युचर ऑफ इनोव्हेशन ड्रिव्हन ग्रोथ. आवृत्ती किती आहे? 15वी आहे. सुमारे 132 अर्थव्यवस्थांच्या नाविन्यपूर्ण कामगिरीनुसार क्रमवारी देण्यात आली. भारताचा क्रमांक कितवा आहे? 40वा. पहिले 5 देश कोणते आहेत ते लक्षात ठेवा. स्वित्झर्लंड, अमेरिका, स्वीडन, युके आणि नेदरलँड. कोणता इंडेक्स आहे? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022. त्यानंतर QS आशिया विद्यापीठ क्रमवारी 2023. ठीक आहे. जाहीर करणारी संस्था कोणती आहे? क्वासिक वारली सिमेंट्स. आवृत्ती किती आहे? 15वी. क्रमवारीमध्ये एकूण 118 भारतीय विद्यापीठांचा समावेश आहे. पहिले 3 संस्था कोणत्या कोणत्या आहेत? पेकिंग विद्यापीठ चीन, राष्ट्रीय विद्यापीठ सिंगापूर, सिंगुआ विद्यापीठ चीन. पहिल्या 3 भारतीय संस्था कोणत्या कोणत्या आहेत? आय आय टी बॉम्बे. ठीक आहे. पूर्ण जागतिक क्रमवारी 40व्या क्रमांकावर. आय आय टी दिल्ली जागतिक क्रमवारी 46व्या क्रमांकावर. आय आय सी बँगलोर जागतिक क्रमवारी 52व्या क्रमांकावर. त्यानंतर हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2023. जाहीर करणारी संस्था कोणती कोणती आहे? जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट, क्लायमेट ऍक्शन नेटवर्क. 63 देशांमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? 8व्या स्थानी आहे. हरितगृह वायू उत्सर्जन आणि ऊर्जा वापर श्रेणीमध्ये भारताचा उच्च मानांकन मिळाले. त्यानंतर क्राईम इन इंडिया 2021 रिपोर्ट. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रकाशित केलेल्या क्राईम इन इंडिया 2021 अहवालानुसार भारतातील 19 प्रमुख शहरांमध्ये कोलकातामध्ये सर्वात कमी तर दिल्लीमध्ये सर्वात जास्त गुन्हेगारी दर आहे. त्यानंतर सर्वाधिक गुन्हेगारांचा दर जर बघूया, दिल्ली शहर 18,596, सुरत काय आहे? 16,768, कोची काय आहे? 16,022. सर्वात कमी गुन्हेगारी दर कुठकोणत्या कोणत्या शहरात आहे? कोलकाता 1,034, पुणे 2,568, हैदराबाद 2,599. ठीक आहे. त्यानंतर भारत नाविन्यता निर्देशांक 2022. नीती आयोग आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटेटिव्हनेस 21 जुलै 2022 रोजी हा निर्देशांक जाहीर केला. आवृत्ती किती होती? 3री आवृत्ती होती. 69 विशिष्ट निर्देशांकावर आधारित राज्यांना क्रमवारी देण्यात आलेली आहे. पहिले 5 राज्य कोणते कोणते आहे भारत नाविन्यता निर्देशांकात? कर्नाटका, तेलंगणा, हरियाणा, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. त्यानंतर QX जागतिक विद्यापीठ क्रमवारी. क्वाकवे रेली सायमंड जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2023 ची 19वी आवृत्ती 9 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आली. 1,422 संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले, त्यात भारतातील 41 संस्थांचा समावेश आहे. जागतिक पहिल्या 5 संस्था कोणत्या आहेत? मॅचेस्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केम्ब्रिज विद्यापीठ, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठ. पहिल्या 5 भारतीय संस्था कोणत्या कोणत्या आहेत? आयआयसी बँगलोर आहे, आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूर. आयआयटी बँगलोरचा क्रमांक कितवा? 155वा. आयआयटी मुंबईचा 172वा. आयआयटी दिल्लीचा 174वा. आयआयटी मद्रासचा 250 आणि आयआयटी कानपूरचा 264. त्यानंतर जागतिक आनंद अहवाल 2023. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कने 20 मार्च 2023 रोजी जागतिक आनंद अहवाल जाहीर केला. अहवालाची ही 11वी आवृत्ती होती. फिनलँड हा सलग 6व्या वर्षी जागतिक सर्वात आनंदी देश ठरला आहे. भारत आनंदी देशाच्या यादीत 126व्या स्थानी आहे. तालिबान शासित अफगाणिस्तान यादीत शेवटच्या स्थानावर, म्हणजेच 167व्या स्थानी आहे. लक्षात ठेवा, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट. ठीक आहे. त्यानंतर विषमता अहवाल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या पहिल्या दिवशी 16 जानेवारी 2023 रोजी ऑक्सफॅम इंटरनॅशनलने सर्व्हायवल ऑफ द रिचेस्ट या शीर्षकाखाली वार्षिक असमानता अहवाल जाहीर केला. प्रमुख मुद्दे कोणते होते? भारतातील 1% अब्जात देशांच्या ताब्यात देशातील 40% संपत्ती आहे. तळाच्या 50% गरीब लोकसंख्येच्या ताब्यात फक्त 3% संपत्ती आहे. 2021-22 मध्ये 14.83 लाख कोटींचे जीएसटी संकलन झाले. त्यापैकी 64% जीएसटी सामान्य जनतेकडून आला आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत 10 अब्जात देशांकडून फक्त 3% जीएसटी आला आहे. त्यानंतर ऑक्सफॅम इंटरनॅशनल बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. हा 1995 मध्ये स्थापन झालेला स्वतंत्र अशासकीय संस्थांचा समूह आहे. जागतिक गरिबी आणि अन्याय कमी करण्यासाठी कार्यक्षमता वाढवणे आणि अधिक परिणाम साधणे हे ऑक्सफॅमचे उद्दिष्ट आहे. सचिवालय कुठे आहे? नैरोबी, केनिया इथं. त्यानंतर भारताला सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त. भारताला 2021-22 मध्ये 89,127 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे विदेशी रेमिटन्स प्राप्त झाले. भारताला रेमिटन्स पाठवणाऱ्या देशांमधील अमेरिका 23.4%, संयुक्त अरब अमिरात 18%, युनायटेड किंगडम 6.8% आणि सिंगापूर 5.7%, सौदी अरेबिया 5.1%. त्यानंतर ग्लोबल डेमोक्रेसी इंडेक्स 2022. ग्लोबल डेमोक्रेसी इंडेक्स 2022 अंतर्गत 167 देशातील लोकशाहीच्या स्थितीचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.
जाहीर कोणी केला? ईआययूनी. निवडणूक प्रक्रिया, सरकारची कार्यपद्धती, नागरी स्वातंत्र्याच्या अनुषंगाने विविध देशाचा क्रम ठरविण्यात आला. चीनने याबाबतीत गेल्या 2 दशकातील सर्वाधिक नीचांकी पातळी गाठली आहे. रशिया 22व्या स्थानावरून 146व्या स्थानी घसरला आहे. भारताच्या स्थितीत मात्र सुधारणा झाली आहे. भारत आता 46व्या स्थानावर आला आहे. पहिले 5 देश कोणते आहे ग्लोबल डेमोक्रेसी इंडेक्समध्ये? नॉर्वे, न्यूझीलंड, आइसलँड, स्वीडन आणि फिनलँड. अन्न सुरक्षा निर्देशांक 2022 जाहीर करणारी संस्था कोणती कोणती आहे? भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण. आवृत्ती कितवी आहे? 4. प्रमुख राज्य कोणते कोणते आहे? तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र. जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी असतो? 7 जूनला असतो. त्यानंतर प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 प्रसिद्ध कोण करतो? द्विवार्षिक प्रसिद्धी होतो. रोजी कोणत्या रोजी जाहीर झाला? 25 मे 2022 रोजी. संस्था कोणती होती? जागतिक आर्थिक मंच, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. समावेश किती देशांचा होता? 117 देशांचा. भारत 4.2 गुणांसह 54व्या स्थानी आहे. अव्वल देश कोण आहे? जपान, अमेरिका आणि स्पेन. त्यानंतर भ्रष्टाचार मूल्यांकन निर्देशांक 2021 कोण इश्यू करतो? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. जाहीर कधी झाला? 27 जानेवारी 2022ला. संस्था कोणती आहे? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल जर्मनी. एकूण देश 180, 40 गुणांसह भारत 85व्या स्थानी आहे. सर्वात भ्रष्ट देश कोण आहे? दक्षिण सुदान, सिरिया, सोमालिया. भ्रष्टाचार मुक्त देश कोण आहे? डेन्मार्क, फिनलँड, न्यूझीलंड, नॉर्वे आणि सिंगापूर. त्यानंतर जागतिक प्रसार माध्यम स्वतंत्र निर्देशांक 2022 रिपोर्ट कोण इश्यू करतं? रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर. आवृत्ती कितवी होती? 20वी. दिनांक कोणत्या डेटला इश्यू झाला? 5 मे 2022 रोजी. 180 देशांच्या यादीत भारत 150व्या स्थानी आहे. देशांचे मूल्यमापन 5 संदर्भात्मक निर्देशांकावर केले जाते. राजकीय, कायदेशीर चौकट, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक सुरक्षितता. अव्वल देश कोणते कोणते आहे? नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण पूर्ण निर्देशांक मागच्या 1 ते 1.5 वर्षातले बघितले आहे. यामधून डेफिनेटली 1 ते 2 वर्ष तुम्हाला तिथं राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ चांगला निघा. थँक्यू.